भरघोस लाभाची प्राप्ती होईल, सर्वांगीण प्रगती, प्रत्येक लहान गोष्टीमध्ये केलेली सुधारणा ही मोठ्या यशाचा जवळ घेऊन जाणारी असते. तुम्हाला हरण्याची भीती असेल तर जिंकण्याची आशा देखील तुम्ही सोडून द्या, कारण जिंकण्यासाठी जेव्हा तुम्ही लढतात तेव्हाच यशस्वी होतात. कारण मनुष्य हा आपल्या विचारांनी घडतो. ही बाब मेष राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष तुमच्या राशीसाठी कसं राहील हे आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत. सोबतच या वर्षात तुमच्यासाठी असलेले विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. नववर्षाची चाहूल लागल्यानंतर आम्हाला ज्योतिषप्रेमीकडून एका गोष्टीची प्रचंड मागणी होत असते, ती म्हणजे वार्षिक राशी भविष्य होय. कारण ज्योतिषप्रेमींना त्याचं महत्त्व माहिती असतं. हे वर्ष आपल्या राशीला कसं जाईल, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, काय उपाय आपण यावर्षी करायला हवेत, या सर्व गोष्टी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता सर्वांना असते. विशेषतः गेली 3 वर्ष एका खूप लांबलचक अंधाऱ्या बोगद्यातून आपली गाडी प्रवास करीत आहे. आपली गाडी म्हणण्यापेक्षा आपल्या राज्याची, आपल्या देशाची, किंबहुना संपूर्ण जगाची गाडी या अंधाऱ्या बोगद्यातून प्रवास करीत असून आज कुठेतरी त्या बोगद्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहे. आता इथे महत्त्वाचा प्रश्न, ती केव्हा बाहेर निघेल, तर पुढील वर्षी म्हणजे 2022 निघेल. अजून पुढचा प्रश्न म्हणजे पुढच्या वर्षी केव्हा निघेल, तर तिचा काळ बघण्यासाठी सर्वच खूप आतुर झालेले आहेत. पुन्हा सर्व काही व्यवस्थित होण्याची आशा आपल्याला आहे. त्यानुसार सन 2022 या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण अत्यंत आतुर झालेलो आहोत. सर्वप्रथम आपण मेष राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. दबंग लोकांची रास म्हणून मेष रास ओळखली जाते, कारण या राशीच्या जातकांमध्ये धैर्य व धाडस या गोष्टी प्रामुख्याने आढळतात. विचार करून कृती करणं त्यांना अजिबात जमत नाही. विचार करण्यात वेळ दवडण्यापेक्षा हे लोक सरळ कृती करून मोकळे होतात. मेष ही राशीचक्रातील पहिली रास असून तिचं प्रतीक मेंढा आहे. ही अग्नितत्वाची रास असल्यामुळे हे लोक तापट स्वभावाचे असतात. करारी बाणा आणि धडाडीचा स्वभाव असल्यामुळे या लोकांचं व्यक्तिमत्व दबंग स्वरूपाचं झालेलं असतं. मात्र त्यांचं सुरुवातीचं आयुष्य फार खडतर व संघर्षमय असतं, म्हणून त्यांना सुरुवातीपासूनच संघर्ष करण्याची क्षमता निर्माण झालेली असते. त्याच बळावर ते पुढील आयुष्यात यशस्वी होतात, योग्य तो मानसन्मान प्राप्त करतात. आपल्या सामर्थ्याच्या बळावर कोणतीही गोष्ट प्राप्त करणं आणि त्यातून आनंद व सुख मिळवणं या लोकांना विशेष आवडतं. मेष राशीच्या जातकांचा मुख्य दुर्गुण म्हणजे हे लोक आपल्या रागावर अजिबात नियंत्रण ठेवू शकत नाहीत. अशा या मेष राशीसाठी हे नववर्ष कसं राहील हे आपण समजून घेणार आहोत. मात्र त्याआधी या वर्षातील विशेष ग्रहस्थिती आपण लक्षात घेऊया. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. या वर्षातील सर्वात महत्त्वाचे आणि मोठे ग्रह बदल जे आहेत ते सर्व एप्रिल महिन्यात होणार आहेत. विशेषतः 13 एप्रिलला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला मराठी नववर्षाची सुरुवात होईल. त्याच्या 1 दिवस आधी राहू आणि केतू हे राशी परिवर्तन करणार आहे. राहू मेष राशीत तर केतू तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 13 एप्रिल रोजी गुरु महाराज हे सम असलेल्या शनी महाराजांच्या कुंभ राशीतून स्वतःच्या मीन राशीत प्रवेश करणार आहेत. मीन ही त्यांची जलतत्वाची रास आहे. मोक्ष त्रिकोणात 12व्या स्थानात आलेले गुरु महाराज
हे स्वराशीचे असून त्यांची ही अत्यंत शुभ स्थिती आहे। त्याचवेळी म्हणजे 29 एप्रिल रोजी शनि महाराज देखील स्वतःच्या आवडत्या बुद्धिमान असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करतील। शनि महाराज हे न्यायाचे कारक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांचं हे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। एप्रिल महिन्यातील या महत्त्वपूर्ण बदलांशिवाय इतर ग्रह जसे मंगळ, बुध, रवी, शुक्र यांचं दर महापरिवर्तन होत असतं। मंगळ ग्रह 1.5 महिन्यांनी राशी परिवर्तन करतो, बुध, रवी, शुक्र हे सामान्यपणे 1 महिन्यात राशी परिवर्तन करतात, त्यानुसार त्यांच्या प्रभावाची दिशा बदलते। या सर्व बदलणाऱ्या दिशांना गृहीत धरून आम्ही तुमचं या वर्षाचं राशी भविष्य सांगणार आहोत। महत्त्वाची बाब म्हणजे येणाऱ्या वर्षाचं नाव शुभकृत असून 13 एप्रिल 2022 रोजी ते सुरू होईल। तसंच या वर्षाचा राजा शनी ग्रह आहे, म्हणून शनी महाराजांची स्थिती ही महत्त्वाची ठरणार आहे। ते आता मकर राशी म्हणजे जनतेच्या राशीतून प्रवास करीत असून 29 एप्रिल रोजी ते आपल्या आवडत्या कुंभ राशीत प्रवेश करतील। सामान्य जनता, श्रमिक लोक यांना योग्य न्याय मिळवून देणं हे शनी महाराजांचं कार्य आहे, म्हणून येणाऱ्या नववर्षाचा विचार केला असता सर्व आघाड्यांवर योग्य तो न्याय दिला जाईल, ज्यामुळे सामान्य जनता ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, श्रमिक लोक महत्त्वाचे ठरतील, न्याय यंत्रणा ही अधिक महत्त्वाची ठरेल। या मुख्य ग्रहस्थितीनुसार 2022 हे येणारं नववर्ष विविध दृष्टीने मेष राशीसाठी कसं राहील ते आता सविस्तर समजून घेऊया। शुभ काळ, प्रत्येक काळ प्रत्येकासाठी पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट जात नाही। आयुष्य हे सुखदुःख चढ उतारांनी भरलेलं असतं, त्यानुसार वर्षातील काळ काही काळ हा प्रत्येकासाठी अत्यंत शुभदायक लाभदायक असतो। आपण त्या काळात कसं वागतो, मिळालेल्या संधीचा किती फायदा घेतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं। त्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी 2022 वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्याचा 2रा पंधरवाडा, मार्च महिन्याचा 2रा पंधरवाडा, जुलै महिना पूर्ण ऑगस्ट महिन्याचा 2रा पंधरवाडा, डिसेंबर महिन्याचा 2रा पंधरवाडा अत्यंत शुभदायक आणि लाभदायक राहणार आहे। हे आधीच लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा। या काळाची शुभता अजून जास्त वाढवण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी अत्यंत सोपे असे उपाय सांगणार आहे, त्याचा लाभ घ्या। व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी वर्षभर ज्या पद्धतीने गोचर करेल त्याच्यावर ज्या ग्रहांची दृष्टी पडेल, ज्या ग्रहांबरोबर त्याची युती होईल त्यानुसार त्याच्या प्रभावामध्ये बदल घडून येईल। 2022 या संपूर्ण वर्षाचा विचार केला असता सुरुवातीचे 8 दिवस सोडले तर मेष जातकांच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करणारा हा काळ असेल। अपयशाची भीती सोडून तुम्ही यशासाठी लढा द्यायला समृद्ध होणार आहात, याला आपण तुमच्या व्यक्तिमत्वात होणारा सुंदर बदल म्हणू शकतो। मागील 2 वर्षापासून तुम्ही जो सातत्यपूर्ण लढा दिलेला आहे त्याचं यश तुम्हाला आता प्राप्त होईल। राशीस्वामीच्या स्थिती बघितली असता तुमचा राशीस्वामी मंगळ ग्रह वर्षाच्या सुरुवातीला स्वराशीत मात्र अष्टमस्थानातून प्रवास करीत आहे, त्याचा प्रभाव म्हणजे विपरीत परिस्थितीत संघर्ष करण्याचं सामर्थ्य तुमच्यात मूळतः निर्माण होणार आहे। 16 जानेवारी रोजी मंगळ जेव्हा धनुराशीत प्रवेश करेल तेव्हा निश्चितच भाग्य तुम्हाला भरभरून फळ द्यायला लागेल, कारण राशीस्वामी जेव्हा भाग्यात असतो तेव्हा भाग्य समृद्ध होत असतं। लगेचच म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी मंगळ मकर राशीत प्रवेश करून उच्चीचा होणार आहे। तुमची रास ही अत्यंत कर्मप्रधान रास म्हणून ओळखल्या जाते, त्यात राशीस्वामी कर्मस्थानात जाऊन उच्चीचा होणार असल्यामुळे तो काळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असेल। म्हणजे मार्च महिन्यात तुम्ही एखादी इच्छा धरावी आणि ती पूर्ण व्हावी, त्या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व विकसित झालेलं असेल। 7 एप्रिलपर्यंत हा काळ तुमच्या दृष्टीने अत्यंत शुभ असेल। मधल्या काळात थोडंसं नैराश्य तुम्हाला जाणवू शकतं, काम
टाळण्याची वृत्ती तयार होईल. मात्र 27 जूनपासून पुन्हा एकदा तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील. थोडक्यात, या वर्षात तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होईल. तुमच्या अनेक इच्छांची पूर्ती होईल, ज्यामुळे तुमचं मन आनंदित राहील. कुटुंब. कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता वर्षातील 12 महिन्यापैकी 8 महिने मेष जातकांसाठी कौटुंबिक सौख्य निर्माण करणारं राहतील. खरं तर हे सौख्य तुमच्या कर्तृत्वातून निर्माण होईल. तुमचं कर्तृत्व योग्य दिशेने सुरू राहील, ज्यामुळे योग्य ते कौटुंबिक सहकार्य तुम्हाला प्राप्त होत राहील. तसंही तुम्ही आपल्या कर्मात आनंदी राहणारे लोक असल्यामुळे कार्य मनासारखं घडेल, ज्यामुळे तुम्ही कुटुंबात देखील आनंदी राहाल आणि वर्षाच्या सुरुवातीपासून कौटुंबिक सौख्याचा लाभ प्राप्त कराल. फक्त सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. नोव्हेंबर महिन्यात स्थिती पूर्ण पदावर येईल. मात्र वर्षाच्या शेवटी कौटुंबिक सौख्यात कुठेतरी उणीव निर्माण होईल. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. त्यांचा लाभ घ्यावा. परिश्रम. पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी वर्षाची सुरुवात ही अत्यंत सकारात्मक राहील. विशेषतः मार्च महिन्यात, म्हणजे पहिले 3 महिने तुम्ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने परिश्रम करणार आहात. कारण या काळात तुमचा परिश्रमेश बुध ग्रह कर्म व लाभस्थानात असेल, जी त्याची शुभस्थिती आहे. एप्रिल महिन्यात मात्र बुध व्ययस्थानात जाऊन नीचीचा होईल. त्यामुळे कुठेतरी कर्म चुकणं, कर्माची दिशा चुकणं या बाबी घडू शकतात. तसंही एप्रिल महिन्यात होणारे ग्रहांचे मोठे बदल, त्याच्यात चुकणारी कर्माची दिशा, ही स्थिती तुम्हाला सावधान राहण्यासाठी सूचित करीत आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीत मोठा बदल घडून येतो तेव्हा तो सकारात्मक जरी असला तरी तो पचवायला, त्याचा स्वीकार करायला थोडा वेळ लागतो. अशावेळी माणसाचं मन आणि बुद्धी स्थिर असेल तर होणारे सकारात्मक बदल अजून जास्त सकारात्मक करून घेतो. याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हे वर्ष अत्यंत लाभाचं राहील. अजून जास्त सखोल विचार केला असता जानेवारी ते ऑगस्ट हे 8 महिने तुमच्यासाठी वास्तू आणि वाहन योगाचे आहेत. एप्रिल मे महिन्यात थोडासा व्यत्यय येईल. मात्र वास्तू किंवा वाहन हे रोज घेतल्या जात नाही. यावर्षी तुमच्यासाठी वास्तू वाहनाचे अत्यंत शुभ योग निर्माण होतील. त्या योगांवर घेतलेली वास्तू ही तुमच्यासाठी लाभदायक राहील. किंबहुना आपण एखादी भूमी विकत घ्यावी अशी इच्छा या नववर्षात तुमच्या मनात येईल. त्यानुसार काही जातक भूमी म्हणून प्लॉट तर काही जातक शेतजमीन विकत घेऊ शकतात. एकंदरीत वास्तू, वाहन, भूमी, मातृसौख्य या सर्व दृष्टीने मेष जातकांसाठी अत्यंत उत्तम काळ आहे. मधला काही काळ सोडला तर वर्षभर तुमच्यासाठी सकारात्मक असा हा काळ असणार आहे. शिक्षण व इष्टदेवाचं सहकार्य या दृष्टीने विचार केला असता एप्रिलपर्यंतचा काळ मेष जातकांसाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल. कारण तुमचे भाग्येश लाभात बसून पंचम स्थानावर दृष्टी टाकत आहे. पत्रिकेतील पंचम स्थान हे शिक्षणाचं स्थान असतं. गुरुसारखा नैसर्गिक शुभग्रह जो तुमच्या पत्रिकेचा कारक देखील आहे, तो जेव्हा लाभस्थानात विराजमान होतो तेव्हा चहोबाजूंनी लाभाची प्राप्ती होते, इच्छापूर्ती घडून येते. त्यामुळे शैक्षणिक दृष्टीने तुम्ही ज्या काही इच्छा असतील की आपण या क्षेत्रात आघाडी घ्यावी, ती इच्छा या काळात तुमची पूर्ण होईल. 13 एप्रिल रोजी गुरु महाराज आपल्या स्वराशीत प्रवेश करतील. मात्र तेव्हा ते तुमच्या व्ययस्थानात जातील. तेव्हा या प्रभावात थोडा बदल घडून येईल.
म्हणजे तेव्हा भारतातील विद्यार्थ्यापेक्षा जे शिक्षणासाठी परदेशात गेलेले आहेत त्यांच्यासाठी तो काळ लाभदायक ठरेल. दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अनेक भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी प्राप्त होईल. तिसरी बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भला मोठा खर्च होईल, मात्र हा खर्च सकारात्मक असेल. योग्य कारणांनी जेव्हा आपण शिक्षणासाठी खर्च करतो तेव्हा त्या जातकाची प्रगती ही निश्चितच होते. त्याचवेळी शनी महाराजांची दृष्टी पंचम स्थानावर पडत असल्यामुळे हे सर्व घडत असताना प्रत्येक शैक्षणिक कार्यात थोडासा विलंब घडून येईल. अनेक वेळा तुम्ही स्वतः देखील विचार करण्यात वेळ घालवाल, कारण तेव्हा शनी महाराज तुमच्या लाभस्थानात असेल. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर आणि पंचम स्थानावर पडेल, त्यातून विलंबाचं कारकत्व निर्माण होईल. मात्र एखादा निर्णय जर विचारपूर्वक घेतला तर विलंबाने घेतल्यानंतरही तो योग्य ठरतो. त्यानुसार हा काळ तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक, इष्टदेवाचे भरपूर आशीर्वाद देणारा आहे, त्याचा सदुपयोग करा. आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने मेष जातकांसाठी नववर्षाची सुरुवात उत्तम राहणार आहे. मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमचे शत्रू प्रबळ होतील. विनाकारण त्रास देणं, तुमच्या कार्यात अडचणी निर्माण करणं हा प्रकार या काळात होऊ शकतो. मात्र पुन्हा एकदा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून त्यात बदल घडून येईल. तुमच्यात सकारात्मकता वाढीस लागेल. एकूण वर्षाचा विचार केला असता फक्त काही दिवस तुमचे स्पर्धक आणि हितशत्रू तुमच्यावर आघाडी मिळवू शकतात. अन्यथा यश हे जास्तीत जास्त तुमच्या बाजूने वळणार आहे. असं म्हटलं जातं की शहाण्या माणसाने कधीही कोर्टाची पायरी चढू नये. मात्र तसा प्रसंग तुमच्यावर आला तरी तुम्हाला सकारात्मक परिणाम प्राप्त होतील. महत्त्वाच्या कागदपत्रांची तुम्हाला अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे, कारण मार्च महिन्याच्या अखेरीस ते गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते चुकीच्या ठिकाणी ठेवले जाऊ शकतात किंवा चोरीला जाऊ शकतात, म्हणून त्याबाबत सजग राहा. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे सप्टेंबर महिन्यात न वाचता न समजून घेता तुम्ही एखाद्या कागदावर सही करू शकतात. ती चूक तुमच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरेल, म्हणून या काळात कुठल्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी एक नव्हे दोनदा तीनदा वाचल्यानंतर सही करा. आवश्यकता असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नववर्ष मेष जातकांसाठी अत्यंत लाभदायक राहील. मागील दोन वर्षात झालेलं नुकसान तुम्ही या नववर्षात भरून काढणार आहात. विशेषतः एप्रिल महिन्यानंतर साधारणपणे 60% नुकसान तुम्ही भरून काढाल. उर्वरित नुकसान तुम्हाला पुढील वर्षी भरून काढावं लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे मागील काळात तुम्ही जो संघर्ष केला त्यातून तुम्ही आता बाहेर पडणार आहात आणि पुढील मार्गक्रमण यशस्वीरित्या करणार आहात. त्यामुळे यावर्षी तुम्ही नोकरी करीत असाल किंवा व्यवसाय करीत असाल, आपल्या कार्यक्षेत्रावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता नववर्ष मेष जातकांसाठी मोठ्या भाग्योदयाचं राहील, कारण तुमचे भाग्येश गुरु महाराज 13 एप्रिलपर्यंत लाभस्थानात विराजमान आहे. तिथे बसून ते तुमच्या सर्व इच्छांना तथास्तु म्हणत आहेत. आपली स्थिती व अमृत दृष्टीद्वारे त्यांनी पत्रिकेतील 6 स्थानं शुभ केलेली आहेत, त्याचे देखील तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. एप्रिलमध्ये जेव्हा त्यांचं राशी परिवर्तन होईल तेव्हा देखील तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. तेव्हा ते तुमच्या व्यवस्थानात जरी जाणार असले तरी तिथे त्यांची स्वतःची रास येते. भाग्येश जेव्हा व्यवस्थानात जातो तेव्हा प्रगतीची एक वेगळी दिशा तयार होते, म्हणजे असा जातक जबाबदाऱ्या पूर्ण करतो, यशस्वी आयुष्य जगतो, अनेक ठिकाणी धार्मिक कार्यासाठी खर्च करतो किंवा योग्य ते दान करतो. त्यामुळे तुम्ही धार्मिक कार्य करता किंवा दान देता त्यावेळी तुमचं व्यक्तिमत्व हे आपसुकच समृद्ध होत जातं. हा लाभ यावर्षी तुम्हाला प्राप्त होईल. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता
मेष राशीचे कर्मेश शनि महाराज हे कर्मस्थानात विराजमान आहेत. मात्र 29 एप्रिल रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या लाभ म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानात प्रवेश करतील. वर्षाचे सुरुवातीचे 4 महिने गुरु महाराज तुमची इच्छापूर्ती करण्यासाठी लाभस्थानात विराजमान होते, तर मे महिन्यापासून तुमची इच्छापूर्ती करण्यासाठी शनि महाराज तत्पर असणार आहेत. या काळात तुमच्या कर्मांना योग्य ती दिशा प्राप्त होईल. कर्म योग्य असल्यामुळे अत्यंत यशस्वी आयुष्याकडे वाटचाल कराल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता संपूर्ण नववर्ष मेष जातकांसाठी लाभदायक राहील. जसं मी आधी सांगितलं की सुरुवातीचे 4 महिने लाभस्थानात गुरु महाराज, तर नंतरचे 8 महिने शनी महाराज विराजमान आहेत, जे तुम्हाला भरभरून लाभ प्रदान करणार आहेत. तसंही लाभस्थानात जेव्हा एखादा ग्रह येतो तेव्हा तो लाभ देण्यासाठी तिथे आलेला असतो. फरक फक्त इतकाच की तो आपापल्या कारकत्वानुसार लाभ प्रदान करतो. त्यानुसार संपूर्ण नववर्ष तुमच्यासाठी लाभदायक राहील असं आपण निश्चितच सांगू शकतो. कारण आधी गुरु महाराज, त्यानंतर शनी महाराज तिथे असतील. शिवाय तुमच्या राशीस्वामीची स्थिती, पंचमेशाचं देखील योग्य ते सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. या सर्व ग्रहस्थितीचा विचार केला असता हे नववर्ष फक्त आणि फक्त मेष जातकांसाठी आहे असं म्हणता येईल. किंबहुना मागील 2 वर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी नववर्ष उजाडणार आहे. त्याचा उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमनाच्या दृष्टीने विचार केला असता या नववर्षात मेष जातक हे विशेषतः नवनिर्मिती करणारा खर्च करतील. मग ती नवनिर्मिती स्वतःच्या वास्तूसाठी असू शकते, शैक्षणिक यश प्राप्त करण्यासाठी असू शकते, व्यवसायासाठी नोकरीसाठी असू शकते, त्याहीपेक्षा धार्मिक कार्यासाठी असू शकते, स्वतःवरील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी असेल. थोडक्यात खर्च जरी होणार असला तरी तो योग्य कारणासाठी होईल. जे मेष जातक परदेशात स्थित आहे त्यांच्यासाठी हे नववर्ष सर्वार्थाने प्रगतीदायक राहील. हे सर्व जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यायची बाब म्हणजे एवढ्या सर्व शुभ काळात शुभ योगात निसर्ग तुम्हाला सर्व काही भरभरून देत असताना सोबतच एक नकारात्मक गोष्ट देणार आहे. ती गोष्ट म्हणजे इगो होय. कारण एप्रिल महिन्यात तुमच्या राशीत राहूचं आगमन होत आहे, जो तुमच्या डोक्यावर बसेल आणि तुमची मानसिकता विचलित करण्याचं काम करेल. कुठेतरी मी माझं किंवा इगो वाढीस लागेल, ज्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या मनात नकारात्मक भाव निर्माण होतील. म्हणजे सर्व काही चांगलं असताना देखील जवळची माणसं तुमच्यापासून दुरावण्याची स्थिती निर्माण होईल. त्यामुळे मनावर इगोवर नियंत्रण मिळवायला हवं, त्याला वाढू देऊ नका, ते तुमच्या हातात आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप साधे सोपे छोटे उपाय जे कोणीही करू शकतात असे उपाय आहेत. उपाय छोटे असले तरी त्याचा प्रभाव मोठा असतो. त्यानुसार या नववर्षात मेष राशीसाठी उपायांच्या दृष्टीने विचार केला असता सेवा, दान आणि मंत्र या 3 माध्यमातून करावयाचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामध्ये 0 रुपये खर्च होतात. त्यामुळे संध्याकाळी मुंग्यांना खाण्यासाठी तीळ टाकणं हा उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. तसंच सुंदरकाठचं पाठ करण्याचा उपाय तुम्हाला सांगण्यात येत आहे. सोबतच वृद्ध ब्राह्मणाला बुंदीचे लाडू दान करा. आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा सदैव आदर करा. गुरु महाराज तुमच्या राशीचे भाग्येश आहेत, त्यामुळे ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरवे नमः या गुरु महाराजांच्या मंत्राचा दररोज 108 वेळा जाप करा. या अत्यंत साध्या सोप्या उपायांनी शुभ काळाची शुभता व वाईट काळाची तीव्रता कमी होईल. म्हणून या उपायांचा अवश्य लाभ घ्या. अशा प्रकारे मेष ते मीन राशीसाठी हे नववर्ष कसे राहील हे समजवून देण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ बनवलेले आहे. तुम्ही तुमच्या राशीचा व्हिडिओ बघा. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो,
लाईक अवश्य करा। धन्यवाद। शुभम भवतु। जय ज्योतिष। यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शुभम भवतु।